या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। कणकवले ठाकरेंची तोफ कडाडली, भर सभेत ठाकरेंकडून वैभव नाईकांचं कौतुक आणि ठाकरेंची रॅली बीजेपी कार्यालयासमोर येताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्हचं युट्यूब चॅनल। आ आ आई, येस, ब ब बदक, क क कणीदार, ख ख खमंग, ग ग अगदी घरच्या सारखं। कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळतू। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त कुडाळ ठाकरे सेनेनं रॅली काढली होती। ही रॅली भाजप कार्यालयाकडून जात असताना ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी दोन्ही पक्षाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाहूयात कुडाळ काय घडलंय। Let's go!
पायला घालू अरे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. उद्धव ठाकरे यांच्या कुडा येथील सभास्थळाच्या काही अंतरावर शिंदे गटाकडून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर मधून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. विचारांचे वारस, नेतृत्व, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आशयाचं हे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते. या बॅनर मधून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत झाली. मोठ्या संख्येनं ठाकरे शिवसेनेचे सैनिक उपस्थित राहिले होते. यावेळी ठाकरेंचे सैनिक मंत्री केसरकरांवर बरसले. चंदीगडमध्ये महापौराच्या इलेक्शनला जेव्हा काँग्रेस आणि आपला 20 मतं पडतात आणि बीजेपीला 12 मतं पडतात, त्यावेळेला तो निवडणूक अधिकारी 8 मतं हाताने बाद करून सरळ त्यांच्या माणसाला महापौर बसवतो. काय चाललंय, लोकांच्या मतांचा हा आदर आहे की अनादर आहे की होळी आहे, हा सगळा विचार तुम्ही करायची गरज आहे. EVMचा घोटाळा आहेच, पण त्याचबरोबर यांची जी काही लोकशाहीची जी पायमल्ली चाललेली आहे ती पायमल्ली थांबवायची असेल तर आता उठा, जागे व्हा आणि संघर्ष करा. हा बाबासाहेबांचा मंत्र आपल्याला जपायचा आहे. कारण तुम्ही नीट बघितलात तर संविधान असेल, लोकशाही असेल, सगळ्याचं वाटोळे ह्या लोकांनी केलेलं आहे. आज संपूर्ण देशामध्ये जर बघितलं तर तोडाफोडा राज्य करा अशा प्रकारची नीती या तुमची आहे. काल तर बघितलं की झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ज्या व्यक्तीला संपूर्ण झारखंडने स्वीकारलं, ज्या व्यक्तीवरती संपूर्ण झारखंड राज्याची जबाबदारी दिली, त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्याला यांनी तुरुंगात डाबलं. कशाखाली? ईडीखाली. मग ती चौकशी करायची, मग शिवसेनेचा असेल चौकशी करायची, ईडी करायची, आत्म डाबायचं. आज दिल्लीचे मुख्यमंत्री आदरणीय केजरीवाल यांची चौकशी चालू आहे. केजरीवाल जात नाही, हे काय करणार आहेत, तुरुंगात दामणार आहेत. पण लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आपली ह्या देशामध्ये सत्ता येईल त्यावेळी ह्यांच्यासाठी तुरुंग अपुरे पडतील, एवढे हे तुरुंगामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट नव्हता, उत्पादन खर्चात दुप्पट झालेला आहे, शेतकरी आज आहे त्या ठिकाणी चाललेला आहे. मला वाटतं आज या देशामध्ये निश्चित तुमचं आमचं हिंदूंचं दैवत असलेलं अयोध्येचं राम मंदिर झालं असेल. आज मुंबईचं असलेलं सर्व मार्केट आज हैदराबादला त्या ठिकाणी अहमदाबादला जात आहेत, बुलेट ट्रेन अहमदाबादला जात आहेत. पण जो शेतकरी आज अन्नदाता आहे, या अन्नदाता शेतकऱ्याजवळ बघायला आज या राज्य सरकारला वेळ नाही आहे, केंद्र सरकारला वेळ नाही आहे. आज तुम्हाला एक फक्त गाजर दाखवलं, किसान सन्मान योजना तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये देण्याचं काम करतात, ते 6,000 रुपये देण्याचं काम या खताच्या किमती वाढवलेल्या आहेत. आज तुम्हाला जे सांगतात प्रधानमंत्री घरकुल योजना, 300 स्क्वेअर फीटचं घर आज त्या ठिकाणी 1,20,000 रुपयाचं होत असेल तर कोणी या ठिकाणी सावंतवाडीतनं यावं आणि सांगावं की 1,20,000 तो घर त्या ठिकाणी बांधू शकतो आहे. आणि म्हणून आज दिशाभूल करण्याचं काम, आज शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना आज गरिबीत ठेवण्याचं काम आज या केंद्र सरकारने केलेलं आहे. आपण बघत असाल ही लढाई आता शिवसेनेची झाली राहिली नाही आहे, ही लढाई आता लोकप्रतिनिधींची राहिली नाही, तर ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरातची झालेली आहे. आज आपण बघत असाल की मुंबईतले अनेक उद्योग, आज महाराष्ट्रातले अनेक उद्योग हे गुजरातला पडले जातात आणि मिंदे सरकार आणि भाजपचे इथले नेते या ठिकाणी मूक घेऊन गप्प राहतात. आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुद्धा पाणबुडी प्रकल्प आता गुजरातला या ठिकाणी हलवला जातोय. आज आपण मुंबईतले कोण लोक शिवसेनेवर टीका करतायत, कोण लोक मराठी माणसावर टीका करतायत, नवनीत राणा असून दे, भांडूपचा किरीट सोमय्या असून देत, ही अशी अनेक मंडळी आहेत जी मराठी माणसाविरुद्ध ह्या गुजराती लोकांची एवढी ताकद झाली आहे की आज गुजरातमध्ये मुंबईवर राज्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, ही लढाई लढायची आहे. परंतु आज आपण बघितलं असाल बोर्ड सगळीकडे मोदी सरकार, खरं तर याला प्रखर विरोध महाराष्ट्रामध्ये, असं एकमेव राज्य असेल की ज्या राज्यामध्ये या मोदी सरकारच्या फिरीला किंवा मोदी सरकारच्या चित्ररथाला प्रखर विरोध झाला. लोकांनी प्रश्न विचारले, लोकांनी त्यांच्या पुढे शेवटी लोकांना या मोदी सरकारच्या रॅली पुढे पोलीस घेऊन या ठिकाणी फिरावे लागले. हीच खरं तर मोदी सरकारची जनतेमधली असलेली किंमत आहे. आज एखादे प्रश्न विचारायचे, 10 वर्षापूर्वी आश्वासन काय दिलं होतं आपल्याला की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये देतो, प्रत्येकाला घर देतो म्हणून, परंतु हे प्रश्न बाजूला राहिले. आणि आज राम मंदिर असून देत, खरं तर हिंदू मुस्लिम असून देत, आपल्यातले आले त्यांचे ईडी आणि सीबीआय चौकशी बंद, आपल्यामध्ये आले तर ते मुस्लिम राष्ट्रप्रेमी आणि आपल्यातनं विरोधात असले तर ते मुस्लिम राष्ट्र विरोधी अशी भूमिका मांडतायत. आपल्या मॅसेज की कणकवलीमध्ये असून देत, वेंगुर्ल्यामध्ये असून देत, यांच्यातल्या काही लोकांना भडकवण्याचं काम ही मंडळी करतायत. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनताही एकदम सदन आहे, साक्षर आहे, ती अशा भूलतापांना बळी पडणार नाही. पक्षप्रमुख उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले आणि प्रथमतः ते ज्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले, त्यावेळेला जे आजपर्यंत आमदार होऊन मंत्री होऊन केवळ रवणीवर बसण्याचं काम ज्यांनी केलं, उभवलं काहीच नाही, ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तसंच सोडवून टाकलं, तो डोळ्याचा चष्मा गेला, तो एंटिना गेला, सगळं काय केलं. परंतु या जिल्ह्यामध्ये उद्धवजी आल्यानंतर केवळ आणि केवळ उद्धव साहेबांनी घोषणा केली नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक महत्वाचं जे देणगी दिली ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कधी होणार नव्हतं ते या उद्धव साहेबांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालं. आणि मला अभिमानाने सांगतोय की आज जवळ 300 विद्यार्थी त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर्स बनत आहेत, दर वर्षाला 100 नवीन विद्यार्थी येत आहेत आणि येत्या काही महिन्यामध्ये त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुंदरशी इमारत सुरू करणार. आणि या कोकणातील देवदेवतांच्या आशीर्वादाने या सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा सुरुवात उद्धव साहेब आपण केलेले आहेत, त्या महाविद्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री म्हणून आपल्याच हस्ते होईल याबद्दल मला खात्री आहे. तसं आज या सिंधुदुर्ग जिल्ह्याला आदित्यजी ठाकरे यांच्याकडून सुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा निधी आला. या रस्त्यासाठी, जल पाण्यासाठी, सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षप्रमुख नव्हे तर आपल्या परिवारातले म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव साहेब तुम्ही पहिल्या दिवसापासून, आदित्यजी सुद्धा पहिल्या दिवसापासून या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीकरांवरचे प्रेम करताय. आज
त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट आहे की आज हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तुम्ही आपला परिवार मानलाय आणि त्या परिवारातल्या लोकांना भेटायला आपण सपत्नीक म्हणजे रश्मी वहिनीं सोबत या सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये आलात हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आपल्या कुटुंबाच्या प्रती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या प्रती हा कोकणी माणूस आजही तेवढाच कृतज्ञ आहे आणि शेवटपर्यंत आपल्या मातोश्रीची इमानी इतबारे एकनिष्ठ राहील यामध्ये कोणतीही शंका नाही. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या राज्यात आपलं काय होईल, कारण काल भर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने शिंदेच्या एका शहर प्रमुखावर गोळ्या घातल्या. पोलीस त्याच्यावर गोळ्या घालू शकले नाहीत कारण कायदा आड येतो, त्यांना जरा पोलिसांना जरा न्यायालयापर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे जे शिवसेनेला गुंडेशाही म्हणत होते, जे महात्मा गांधींचा उल्लेख करत होते, त्यांना मला ज्या गांधी मैदानामधून सांगायचं आहे की अरे भाजपवाल्यानो, तुमच्यामुळे काल एकाला शिंदेच्या किंवा एका महाराष्ट्रीयन माणसाला हेराम म्हणावं लागलं. आणि आपल्या जिल्ह्यातही आहेत काय लोक, ते सांगतात माझा बाप सह्याद्रीला बसलाय, त्यांच्याकडे पिस्तूल आहे. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची गोष्ट शिवसेनेला सांगणारे, दगड मारणारी शिवसेना असे, फक्त दगड मारायला शिकवलं असे शिवसैनिक असे म्हणणाऱ्या नारायणराणे साहेबांना मला विचारायचं आहे, काल जो काय त्या अंबरनाथमध्ये कल्याणमध्ये प्रकार झाला त्याचा आपण वर्णन कसं करणार? ते लोकशाहीला कुठे घेऊन चाललात? त्याच्यात तुमचा आमदार होता, त्याच्यात तुमच्या सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी होता. तर सरकार दिवसेदिवस गुंडशाहीकडे चाललंय. एका अदृश्य मशीनच्या आधारे, ज्या मशीनची बटणं फक्त शाह आणि मोदींकडे आहेत, कुठचाही गुन्हा करा, किती रुपये खा, 70,000 कोटीचा तुमच्यावर आरोप होऊ देत, 1,000 कोटीचा आरोप होऊ देत, तुम्ही नमो म्हणा, भाजपमध्ये जा, दुसऱ्या दिवशी तुम्ही मंत्रिमंडळात. आमच्या इथल्या मंत्र्यांनाही मला तेच सांगायचं आहे, जी लढाई लढायची आहे पुढची, ती शिवसेनेसाठी नाही, ती काँग्रेससाठी नाही, ती राष्ट्रवादीसाठी नाही, तर महाराष्ट्र वाचवण्यासाठी. महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला गेले. तुम्ही सांगता आम्ही रोजगार वाढवला, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या, म्हणजे आतापर्यंत 18 कोटी नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. याचा अर्थ या सभेतला प्रत्येक माणूस चांगल्या नोकरीला असा होतो. पण जर प्रत्यक्ष स्थिती पाहायला गेलात तर गावोगाव बेकारांचे, नोकरी नसलेल्यांचे, धंदे नसलेल्यांचे तांडेच्या तांडे फिरतात. आणि या पापाचे जबाबदार देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित सगळे भाजपचे पदाधिकारी आहेत असं मला वाटतं. परंतु संपूर्ण देशामध्ये असा एकमेव जिल्हा आहे की ज्याची स्वतंत्र भाषा आहे तो आपला सिंधुदुर्ग जिल्हा. आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भाषेप्रमाणे एकच प्रश्न विचारतो, तुम्ही कसं असोस, बरं होस ना, लढूक तयार आहेस ना? ठीक आहे, उद्धव सर आधी द्यायला आलेले आहेत, लढायला तयार आहेत ना? ते तयार ना असं सांगतो आपल्या सर्वांची नजर घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सावंतवाडीत झाली. मोठ्या संख्येनं ठाकरे गटाचे सैनिक उपस्थित राहिले होते. श्रद्धा आणि सबुरी असं म्हणत मंत्री दीपक केसरकर यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय. पाहुयात ठाकरेंची सावंतवाडीतला जनसंवाद. शिवसेना कोणाची, शिवसेना कोणाची, मी तेच तुम्हाला विचारायला आलेलो आहे.
आणि आज देखील सगळे जण म्हणजे इथला डबल गद्दार नाव याची गरजच नाही, ते टायकनांची नावच होतात। त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, ऊब मिळत असेल, पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपाळा लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाही। आपल्याकडे आले होते, मी एका अपेक्षेने घेतलं होतं, मला वाटलं होतं माणूस बरा दिसतोय, दररोज म्हणजे दर आठवड्याला दर 15 दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला। म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय, श्रद्धा आणि सबुरी, पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही। आणि आता भास्करराव काहीतरी सांगत होते, ते पुढच्या सभेत सांगा तांदळाचा किस्सा, काहीतरी तांदूळ वगैरे टाकतात असं म्हणतात, मला नाही माहित। तर ही अशी सगळी माणसं तेव्हा सुद्धा मी घेतलं होतं की जरा माणूस बरा दिसतोय, पण कसं काय आणि कसं काय, कारण म्हणजे बाहेरून आल्याबरोबर त्याला उमेदवार दिली, तुम्ही सुद्धा निवडून दिलं, मी त्याला तेव्हा मंत्री केलं, पण पुन्हा ते आय ते गद्दारी नसा नसा भिनली म्हटल्या, तर गद्दार तो गद्दार असतो, कधी इमानदार होऊच शकत नाही, होऊच शकत नाही। आदित्य तेव्हा पर्यटन मंत्री होता, कोकणाला चांगला सागर किनारा लाभलेला आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण एक धोरण ठरवत होतो, आणि पर्यटनासाठी एक असा प्रकल्प माझ्यासमोर आला होता। मी म्हटलं याची खातरजमा करा आणि गो आहे। कोणता प्रकल्प होता? पाणबुडी पर्यटन प्रकल्प, सबमरीन। मी गो अहेड दिला त्याला, दुर्दैवाने आणि गद्दारी करून सरकार पाडलं, आणि मधल्या काळामध्ये एक नौदल दिन साजरा झाला इकडेच किनाऱ्यावरती, झाला होता ना मालवणला, त्यामुळे आपल्याच किनाऱ्यावरती मला पण बरं वाटलं की अरे अटलजींच्या सुद्धा जे लक्षात आलं नाही ते यांच्या लक्षात आलं, आणि नौदल दिन प्रथमतः मला माझ्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये साजरा झाला। सर तो आपला काय तो ते शक्ती प्रदर्शन झालं, प्रधानमंत्री आले, माझी अशी अपेक्षा होती की प्रधानमंत्री पहिल्यांदा किंवा काही वर्षानंतर कोकणात येत असतील तर कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील, कारण निसर्ग चक्रीवादळात आले नाहीत, टोकतेच्या वेळेला आले नाहीत, त्या संकटामध्ये एक पैसा त्यांनी महाराष्ट्राला दिला नाही, ना कोकणाला दिला ना महाराष्ट्राला दिला, अवकाळीचा पैसा दिला नाही, संकटात पैसा दिला नाही। आता महाराष्ट्र आपल्या ताकदीवरती उभा राहतोच, आणि महाराष्ट्र नुसता ताकदीवरती स्वतः उभा नाही राहत तर स्वतःच्या ताकदीवरती देश सुद्धा उभा करतो, ही महाराष्ट्राची खाती आहे। देण्यासाठी येत नाही येत, मला भीती असे वाटते की जिथे येते तिकडनं काय ते गुजरातला घेऊन जाण्यासाठी येतात, ठीक आहे काय इकडे चल दे, काय इकडे घे, हे असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजेत? आपले ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या सुमारास तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कारण बरेचसे तुम्ही मुंबईकर आहात, तुमचे नातीगोती मुंबईत आहेत, मुंबईमध्ये गँगवॉर फोफावलं होतं, गँगवॉर माहिती ना, म्हणजे रेल्वे स्टेशनवरती पण गोळ्या घातल्या जायच्या, कोणी कोणाला पट दिवसा तरी बातमी आहे की आज ह्याला उडवलास त्याला उडवलास त्याला उडवलास ह्याला उडवला, आणि आपल्या युती सरकारने ते गँगवॉर मोडून काढलं होतं। आता दुर्दैव असं दिसतंय या सरकारमध्येच गँगवॉर सुरू झाले, एक बिंदेची गँग, एक भाजपची गँग, तिसरी गँग अजून दिसायची ना, पण ती आहे, कारण ती 70,000 कोटीच्या त्या सिंचन घोटाळ्यात बुडलेली आहे म्हणून तिला डोकं नाही वर काढताय, वर येत नाही, ती पाणबुडी सारखी खाली गेलेली आहे। पण हे गँगवॉर जर सरकारमध्ये होणार असेल तर मला मोदीजींना परत सांगायचं की मोदीजी तुमच्या त्या सत्तेच्या हव्यासापायी तुम्ही भाजप इकडे संपवून टाकलात, विरोधी पक्षाला संपवायला निघाले कारण नसताना, पण जे बाजार गुंडगे बेडकर आणि भेकड भाकड माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली, अगदी इथला सुद्धा जो गद्दार तुम्ही घेतला भेकड माणूस, हिम्मत नाही या भेकडांना घेऊन, भेकडांची फौज होऊन तुम्ही माझ्या निष्ठावंतांच्या फौजेवरती चाल करून येत आहे, अरे तुमचा पक्ष शिल्लक राहिलाय कुठे? जर तुमचा उपमुख्यमंत्री आहे देवेंद्रने मला सांगायचंय की तुम्ही पाव उपमुख्यमंत्री झालात, पुन्हा येईन घोषणा करताना मोठे होतात, म्हणजे आता तुम्ही त्यांना काय म्हणता? टरबूज। मी नाही म्हणत, म्हणजे घोषणा करताना काय होते? टरबूज। आणि आता झाले चिराट, म्हणजे एवढं ते काय टरबूज, त्याचं झालं चिराट,
तरी तुम्हाला काय वाटत नाही, तरी तुम्ही अजूनही धंदे करताय फोडाफोडीचे। अहो रात्र जागून मी आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या जातात। तुमचा पक्ष संपला आहे, तुमचा पक्ष संपवला आहे, माझी शिवसेना आहे तिकडे, ते उलटा आणखीन वाढले फोफावले आणखीन फोफावले। जिथे जातोय तिथे माझ्यासोबत लोक येत आहेत, आणि विशेष म्हणजे हिंदू तर आहेच पण रायगडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणातील मुस्लिम लोक बरोबर आले, पण त्यांना पण कळते की अरे यांचं हिंदुत्व वेगळं आहे। यांचं हिंदुत्व म्हणजे धर्माधर्मामध्ये आगी लावणारे हिंदुत्व नाही, आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारे हिंदुत्व आहे, आणि तुमचं हिंदुत्व हे घर पेटवणारे हिंदुत्व आहे। आणि म्हणूनच मी हा संवाद दौरा सुरू केलेला, कारण तुमच्याशी तुम्हाला कळलं पाहिजे की अरे आहे कोणतरी यांच्याशी लढणार आहे, ही लढाई मी लढतोय, ही लढाई तुमच्या ताकदीवरती लढतो आहे, तुमच्या भरोश्यावरती तुमच्या आशीर्वादावरती लढतोय। अजूनही भारतीय जनता पक्षाला कळत नाही की हा उद्धव ठाकरे एकटा याचा पक्ष फोडला, पक्ष चोरला, निशाणी काढली, यांच्या लोकांवरती आम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय सगळं लावतोय, तरी सुद्धा उभा कसा, कारण उद्धव ठाकरेचा जीव हा समोर बसलेला आहे, उद्धव ठाकरेची ताकद ही समोर आहे, आणि ही ताकद यांचं संरक्षक कवच जोपर्यंत, हे माझं वडिलोपार्जित कवच आहे, होय मी घराणेशाहीचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे, आणि हे जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत असे किती गद्दार येऊत मला त्याची पर्वा नाही, कारण गद्दारांना गाडण्याची मला गरज असते, तुम्हीच बसले तिथल्या तिथे चिराट्यासारखं ते फोडून टाकाल तुम्ही। आणि ही निवडणूक ही फार महत्वाची आहे, दरवेळेला निवडणूक ही महत्वाची असतेच, पण यावेळीची निवडणूक ही फार महत्वाची ती एवढ्यासाठी आहे की दरवेळेला 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। हल्ली ते एक मोबाईलमुळे ते झाले, हॅपी गणपती चतुर्थी, हॅपी दिवाळी, हॅपी न्यू इयर, हॅपी ते तसं प्रजासत्ताक दिनाच्या पण शुभेच्छा। मला फक्त एवढीच धास्ती आहे की जर यावेळेला पुन्हा हे राक्षस तिकडे बसले जे आणि गँगवॉर आज मुंबईमध्ये सुरू केलेले आहे, हे जर का पुन्हा तिकडे बसले तर पुढचा 26 जानेवारी उजाडणार नाही, प्रजासत्ताक दिन असणार नाही, तो हुकुमशाह सत्ताक दिन आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य जनतेला एकवटून ही हुकुमशाही गाढावी लागेल, आणि मला खात्री आहे की या उन्हामध्ये, कारण आता अजूनही फेब्रुवारीचा पहिला आठवडा आहे, निवडणुका तर मार्च एप्रिलमध्ये रणरणत्या उन्हामध्ये होणार, पण आज सुद्धा उन्हामध्ये तुम्ही आलात, आज तर रविवार म्हणजे खरं कोंबडी चोराचा नाही कोंबडी वड्याचा वार, तरी देखील तुम्ही आलात म्हणजे तुम्ही निश्चयाने आलेला आहात। अनेकदा आपण टीव्हीवरती बघतो की यांच्या बैठकीमध्ये मीटिंगमध्ये खुर्च्याच खाली असतात, आमच्याकडे जे उभे त्याला खुर्च्याच नाही आहेत, कारण इकडे एक सुद्धा भारताव नाही आलेला, इकडे एक सुद्धा भारताव आलेला नाही, माझ्याकडे खाड्याची माणसं नसतात, माझ्याकडे रक्ता मांसाची आणि माझ्या हृदयाशी जोडली गेलेली माणसं असतात। आणि या सगळ्या तुमच्या माझ्या हक्काच्या नात्याच्या रक्ताच्या जनतेवरती भरोसा ठेवून मी लढायला उभा राहिलेलो आहे। सोबत राहणारात, सोबत राहणारात, कारण ज्या पद्धतीने त्रास देत आहेत, जुन्या जुन्या केसेस बाहेर काढतायत, अरे काढा थोडे दिवस आहेत, नंतर आमचे दिवस येतील तेव्हा बघा कशी तुम्हाला जाऊ द्या। आता काही शब्द बाळासाहेबांचे आठवतात पण मला बोलता येत नाही, ठीक आहे, चक्रीवाड व्याजास भास्करराव म्हणतात व्याजास चुकता करू म्हटलं नाही, चक्रीवाड व्याजास, आणि एकदा असं त्यांचं डिपॉझिट जप्त करायचं की सगळं सावंतवाडी विधानसभा असेल, हा सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल, इकडे जे आपल्या अंगावरती आले त्यांचं नाव पुढची पिढी विसरून गेली पाहिजे। आहे तयारी, कुडाळ येथे आहे आणि संध्याकाळी पुन्हा कंठोल येथे आहे, आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद, जय जय महाराज। श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग, आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात, कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग।
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त कुडाळात रॅली काढण्यात आली. त्यानंतर ठाकरेंनी कुडाळवासियांशी संवाद साधलाय. पाहुयात काय म्हणाले उद्धव ठाकरे. एक माझ्या मनामध्ये असं आलं की बरेच दिवस जरा महाराष्ट्रामध्ये मध्ये मध्ये मी फिरत होतोच, पण आता सलग फिरतोय. सुरुवात मी कल्याण मतदारसंघापासून केली. निमित्त मी ठेवलं होतं शाखा भेटी, पण ज्या ज्या शाखांमध्ये गेलो तिथे भेटी बाजूला राहिल्या, सभाच झाल्या माझ्या. त्याच्यानंतर मग 2 दिवसापूर्वी रायगडचा दौरा केला, आज तुमच्या भेटीला आलेलो आहे. सभेसाठी मी परत येणारच आहे, फक्त आज मी बघतोय सगळेजण जागे आहेत ना. जाग्यात पटल्यानंतर विरोधकांनी झोपवलं ते झोपवणार ना, कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वैभवने इथली गुंडागर्दी करणारी घराणेशाही मी गाडून टाकलेली आहे. आणि तुमच्या लक्षात आता आलं असेल की सुरुवात तुम्ही केली, नाहीतर आज जे 2 दिवसापूर्वी कल्याणमध्ये घडलं, सरकारमध्ये आता गँगवॉर सुरू झालेलं आहे. मिंडे गँग, भाजप गँग, असं कधी झालं नव्हतं की सरकारमध्ये सामील असलेल्या 2 पक्षातल्या आमदारांमध्ये गोळीबार झालेला आहे. तर तुम्ही विचार करा, आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने पंतप्रधानांना पण सांगतोय की तुम्ही जे बाजार गुंडके तुमच्या पक्षात घेतले सत्तेच्या हव्यासा पायी, हे तुमचं हिंदुत्व आहे का? आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा इकडे काही लोक असतील, राहत असतील, या माध्यमातून बघत असतील, त्यांना मी सांगतोय की तुमचे पंतप्रधान आहेत, पाव उपमुख्यमंत्री तुमचा आहे, गृहमंत्री तुमचा आहे, तरी देखील तुमच्या आमदारावरती स्वतःच्या रक्षणासाठी असं त्यांचं स्टेटमेंट आहे, गोळीबार करावं लागते पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे गणपत गायकवाड त्यांचा तो व्हिडिओ बाहेर आलाय गोळीबार करतानाचा, त्यांनी स्वतःच ते मान्य केलेले, त्यांना शिक्षा होईल, त्यांचं काय असेल ते बघतील. ही अर्धी बाजू झाली, पण गोळीबार का करावा लागला त्याच्यासाठी ते जे काही बोलले त्याचा विचार पंतप्रधान आणि इथले जर काही त्यांच्यामध्ये काही निर्णय घेण्याची ताकद ठेवली असेल, अधिकार ठेवले असतील, तर देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? सरकार तुमचं आहे म्हणताय, मग तुमच्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्याची वेळ का आली? आणि तिथल्या पोलिसांना सुद्धा मी विचारतोय की त्या गणपत गायकवाडनी जे स्टेटमेंट केले की पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि मुलावरती हल्ला झाला म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे, मग ही जर का वेळ सत्ताधारी पक्षाच्या, भारतीय जनता पक्षाच्या, जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या आमदारावरती आली असेल, तर यांच्या हातामध्ये सत्ता ठेवली तर सामान्य जनतेचे काय हाल होतील, काय हाल होते? त्यावेळेचे जे काही दिवस होते, अगदी मला आठवतंय वैभव, तू आव्हान तुला दिल्यानंतर तू एकटा गेला होतास मतासारखा, तुझ्या बाजूला काय पोलीस नव्हते, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वाले नव्हते, त्याच्यावरती हल्ला झाला होता आपल्या एका आणखीन शिवसैनिकावरती हल्ला झाला होता, त्याला गोव्याच्या रुपेश, त्याला गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये होता. मी दुसऱ्या दिवशी ताबडतोब वैभवला भेटायला आलो होतो, तुरुंगामध्ये होता तो. मग ही तुम्ही दाखवलेली जी काही जिद्द मर्दम की, आणि तुम्हीच करू शकता, सर्वसामान्य माणूस करू शकतो, हे सिंधुदुर्गाने दाखवलेले. एक तर इथे सुद्धा तुम्ही वैभवला निवडून दिले, लोकसभेमध्ये सुद्धा, म्हणजे या गद्दार गुंड घराणेशाहीचा सुगडा साफ तुम्ही करून टाकलेला आहात. जर सर्वसामान्य माणूस एकवटला तर काय करू शकतो, चमत्कार हे तुम्ही दाखवून दिलेले. म्हणून मी मगाशच्या सभेत बोललो की मी बांदा ते चांदा असा प्रवेश करतोय, बांद्यातनं हा एक संदेश घेऊन मी पुढे महाराष्ट्रामध्ये जातोय की बघा माझ्या या लोकांनी, कोकणातल्या लोकांनी करून दाखवलेलं आहे, हुकुमशाही गाडून दाखवले, गुंडशाही गाडून दाखवली. आणि बाकी जे काही विषय आहेत ते मी निवडणुकीच्या वेळेला तर येणारच आहे, निवडणुकीच्या प्रचाराला पण येणार आणि विजयाच्या सभेला पण येणार. पण ज्या ज्या गोष्टी आपल्या सरकारने केल्या होत्या मी मुख्यमंत्री असताना, कारण निसर्ग वादळ येऊन गेलं, तोक्ते वादळ येऊन गेलं, मी येऊन गेलो होतो इकडे, आणि तेव्हा केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन आपत्तीग्रस्तांना आपण मदत केली होती. विचारा ज्यांना ज्यांना मदत मिळाली नाही मिळाली, माझा खुला आव्हान आहे की मदत मिळाली होती की नव्हती, खुल्याम विचारा. जसा एक तो सर्वे चाललेला आहे, तुमच्यापैकी पण काही जणांना फोन आले असतील, सुरू झाले की त्यांच्या म्हणजे खोके तर आठवतातच,
पण आज रविवार आहे, कोंबडी वड्याचा वार आहे. त्या भाष्टापेक्षा घरातला कोंबडी वडा चांगला म्हणून लोक निघून जातात. तर अशी माझ्याकडे धाडोत्री माणसं नाही, मी माझ्याकडे निष्ठावंत माणसांची फौज आहे. मी ही लढाई लढतोय, ही लढाई लढायची ना, आणि लढाई उद्धव ठाकरेची नाहीये, ही लढाई शिवसेनेची पण नाहीये, ही लढाई तुमची आहे, आपल्या देशाची आहे, ही महाराष्ट्राची लढाई आहे, देशाची लढाई आहे. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो, तुमच्याबरोबर भारतीय जनता पक्ष आणि संघाचे जे कार्यकर्ते आहेत, कारण संघांच्या कार्यकर्त्यांबद्दल सुद्धा मला आदर आहे. त्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून यांच्या पालख्या वाहिल्या. आता यांची जी वृत्ती आहे की वापरा फेका, वापरा आणि फेका, वापरून घ्या, वापरून घ्या आणि फेकून द्या. उद्या जसं त्यांनी शिवराज सिंग चव्हाणला फेकलं, वसुंधरा राजेला फेकलं, तिकडे रमण सिंगला फेकलं, इकडे देवेंद्रला फेकलं, फेकूनच देत आहे. तर ही हुकुमशाही आहे, या हुकुमशाहीसाठी तुम्ही एवढेशे वेळ तुमची कुटुंब बाजूला ठेवून मर मर मेला तर हेच तुम्हाला अपेक्षित होतं का? आणि आज जे समोर दिसतंय ती हुकुमशाही दिसते. म्हणून मला तुमच्यासह त्या सगळ्या संघ परिवाराला आणि भाजपाच्या परिवाराला पण एक मी सांगतोय की तुम्ही विचार करा की तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्ही हुकुमशाहीचा हातात देणार आहात का? त्यांना काय करायचं ते करतील, तुम्ही काय करणार? देणार की नाही देणार? नाही ना. हा जो मी एक मी तुम्हाला म्हटलं तसं एक संदेश घेऊन मी राज्यभर फिरतोय की माझ्या कोकणाने करून दाखवलेलं आहे, करून दाखवू शकतो. कोणी किती गुंड असला, कोणी किती हुकुमशाह असला, सगळ्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला तरी त्याच जमिनीत गाडण्याची हिंमत माझ्या कोकणाने दाखवलेली आहे. तशी माझ्या तुम्ही सगळेजण भर उन्हाचे सुद्धा आलात थांबलात, प्रेम असंच असू द्या. तुमची तुमचं प्रेम हीच माझी ताकद, हीच माझी शक्ती, आणि त्या शक्तीच्याच जोरावरती हुकुमशाही गाडण्याशिवाय मी राहणार नाही, एवढंच एक वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनचं युट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मालवणात जंगी स्वागत करण्यात आलं. या निमित्तानं मालवण भगवामय झालं होतं. सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनचं युट्यूब चॅनल. श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग. आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात. कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग.
जनसंवाद यात्रा मालवणात झाली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान आमदार वैभव नाईक यांना पुढे बोलावून घेतलं. दिलेल्या सोबतीसाठी कौतुकही केलं. पाहुयात काय घडलं मालवणात. अगदी मला आठवतंय, मनोज जोशी मुख्यमंत्री होते, शिवजयंती 1 मेला आली होती, 1 मे तिथीप्रमाणे, आणि तेव्हा तो पहिल्यांदा झेंडा लावायला आलो होतो, मी त्यांच्याबरोबर होतो. आणि आज मला खरंच वैभव इकडे, वैभवचं मला कौतुक करायचं आहे, वैभवचं मला कौतुक करायचं आहे की याला तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं चांगली गोष्ट आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे, त्यांना साजेसं एक सिंहासन तू वैभव करून दिलंस. आपला राजा, आपल्या राजाचं वैभव, हे बाकी सगळेजण येतात ते बघा तिकडे पुतळा उभा केलेला आहे. महाराजांपासून काय शिकले? काही शिकलेलं नाही आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू. सिंधुदुर्गमध्ये आज सकाळपासूनच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे एक वेगळी भगवी लाट आपण सकाळपासून बघतोय. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं ज्यावेळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे, अत्यंत जल्लोषी वातावरणामध्ये सगळ्याच ठिकाणी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे. प्रचंड जनसमुदाय जमलेला होता. अनेक ठिकाणी सावंतवाडी, कुडाळ, मालवणमध्ये कॉर्नर सभा झालेल्या आहेत आणि या सगळ्या सभांना अत्यंत चांगली गर्दी होती. आणि या सगळ्याच सभेच्या पार्श्वभूमीवरती आता मी आहे कणकवलीमध्ये. कणकवलीतल्या ह्या ग्राउंडवरती ठाकरे साहेबांची जंगी मोठी सभा होणार आहे. इथे ही जी काही सभा होणार आहे त्या सभेसाठी आता आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत. आपण त्यांनाच विचारूया एकूणच हा झंझावात काय आहे. आज शिवसेनेमध्ये जी काही फूट पडलेली होती त्यानंतर प्रथमच उद्धवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि एकूणच संपूर्ण नेत्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं नवचैतन्याचं वातावरण आहे. खोत साहेब, तुमचं स्वागत करते. आज प्रथमच उद्धवजी आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत हे शिवसेनेमधल्या फूट पडल्यानंतर, एकूणच कसं वातावरण आहे, काय सांगाल, सकाळपासूनचा प्रवास कसा होता? एकतर लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. मी सावंतवाडीत होतो, मी कुडाळमध्ये होतो आणि लोकांनी एक निश्चय केलेला दिसतोय की यावेळी मुळातच संघराज्य पद्धती जी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत आपल्याला दिलेली आहे ती संघराज्य पद्धती आणि आपल्या इन्स्टिट्यूट उद्ध्वस्त करायला भाजप चाललाय, त्या भाजपला रोखण्याची लोकांनी तयारी केलंय असं एकंदर लोकांच्या वागण्या बोलण्यातून, देहबोलीतून आम्हाला वाटतं. नक्कीच एकूणच हे जरी देहबोलीतून वाटत असलं तरी आज जो कार्यकर्ता आहे तो थोडासा कुठेतरी संभ्रम अवस्थेत आहे असं म्हटलं जाते की शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. पक्षचिन्ह जे आहे ते सुद्धा धनुष्यबाण हा त्यांना मिळालेला आहे. मशाल चिन्हावरती तुम्ही इथून लढणार आहात, एकूणच या पार्श्वभूमीवरती काय सांगणार? चिन्ह हे महत्वाचं असतं पण चिन्ह उमे आहे ना, म्हणजे मतदारासाठी मला वाटत नाही की एवढं फार महत्वाचं असतं. ते अनेक निवडणुकात भाग घेतात, सोसायटींच्या निवडणुकात 16-16, 17-17 चिन्ह असतात, चिन्हाने फरक पडणार नाही. त्याने चिन्ह आमचं चोरलं हे निश्चित आहे, ते आम्ही परत मिळवू हे निश्चित आहे, पण या चिन्ह चोरण्यामुळे लोकांमध्ये काय फरक होईल लोकांच्या मतदानाच्या ज्ञानामध्ये असं मला वाटत नाही. नक्कीच लोकांच्या ज्ञानामध्ये फरक होणार नाही असं सांगतानाच आपल्या बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश सावंत आहेत. जिल्हा बँकेचे देखील ते अध्यक्ष होते आणि शिवसेनेचे खंद नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. मागच्या वेळेस त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांना तिकीट मिळालं आणि त्या कमी कालावधीमध्ये प्रचारामध्ये त्यांनी फार चांगली बाजी मिळवून अत्यंत कमी फरकाने त्यांचा पराभव झालेला होता. सावंत साहेब, आज उद्धवजी येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सकाळपासून त्यांचा खूप झंझावती दौरा सुरू आहे,
काय सांगाल, जसं खोत साहेबांनी सांगितलं की त्यामुळे मतप्रवृत्तीमध्ये काही फरक पडणार नाहीये, एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याची मतदारांची प्रवृत्ती जी तुम्ही खूप पहिल्यापासून ओळखता, काय सांगाल या संदर्भात? एकंदरीत आज जी काही गद्दारी केलेली ही कार्यकर्त्यांनी गद्दारी केलेली नाही आहे. ज्यांनी शिवसेनेच्या जीवावरती, बाळासाहेबांच्या जीवावरती, उद्धवजींच्या जीवावरती जे आमदार झाले, खासदार झाले, त्यांनी गद्दारी केली आहे. जी आज संघटना कार्यकर्ते आहेत ते आपल्या बाळासाहेबांचे विचार घेऊन त्या जागेवरतीच आहे. त्यामुळे जरी महाराष्ट्रात ही फूट जरी लोकप्रतिनिधींची पडलेली असेल तरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडलेली नाही आहे. आज उद्धवजी ह्या पडझडीनंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेल्या सावंतवाडीमध्ये उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केल्यानंतर कुडाळ असेल, माधवन असेल, आता कणकवलीला सुद्धा त्यांची जाहीर सभा होईल. आणि म्हणून एकंदरीत आज जी काही लोकांमध्ये जी चीड आहे, जे बाळासाहेबांच्या विचाराने मोठे झाले, त्यांनी जी गद्दारी केली, ह्या गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने केलेला आहे. एकंदरीत जरी या ठिकाणी फूट पडली असेल तरी या शिवसेनेच्या उभारणीमध्ये किंवा शिवसेनेच्या बळकटीमध्ये या गद्दारीचा कोणताही फरक असलेल्या निवडणुकीमध्ये होणार नाहीये. एकूणच जर बघितलं तर आज सकाळपासूनच जेव्हा म्हणजे उद्धवजी येणार आहेत हे जेव्हापासून समजलेलं आहे तेव्हापासून एक फार प्रकर्षाने वक्तव्य केलं जात आहे की जर तुम्ही आमच्या विरोधात जर काही बोलाल किंवा जर आमची जर काही इतर कुठल्या पद्धतीने जर चेष्टा कराल तर आम्ही बघून घेऊ. काय सांगाल या संदर्भात? आता बघून घेईल किंवा काय करून, ह्या याला कोण जनताही भीक घालत नाही आहे. ते दादागिरीचे, दहशतीचे आणि असल्या धमक्या ना इथली जनता भीक घालणार नाहीत. आणि या ठिकाणी जर कोणत्याही आमच्या जाहीर सभेमध्ये जर अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा मला वाटतं ते आलेल्या पायाने माघारी जाणार नाही. कार्यकर्तेच किंवा जनता त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी पूर्वी केली होती. त्याचे परिणाम 2014-2019 निवडणुकीमध्ये त्यांना भोगावे लागलेले आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया, अशा प्रकारचे उद्गार त्यांनी कायमस्वरूपी आमच्याबद्दल करत राहावे आणि जनता त्याचं चोख प्रतिउत्तर त्यांना उद्याच्या निवडणुकीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच, एकूणच किती क्रिया प्रतिक्रिया आल्या तरी जनता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्युत्तर जे आहे ते निश्चितच देतील. मला वाटते आपल्यासमोर आपल्यासोबत पालव मॅडम आहेत की ज्या गेली कित्येक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून महिला जिल्हा प्रमुख पदाचं ते कामही त्यांनी सांभाळलेलं होतं. पालव मॅडम, अत्यंत सक्षमपणे तुम्ही हे काम गेली कित्येक वर्ष सांभाळताय. आज एक वेगळं चैतन्य सगळ्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. काय सांगाल एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या आजच्या भावना काय? प्रथमत उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सिंधुदुर्गामध्ये आलेच, पण कणकवलीमध्ये भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये ते येणार आहेत. आणि हे निश्चितच सगळ्या कार्यकर्त्यांना जोश आणण्याचा एक शिवसेना म्हटल्यानंतर जाज्वल्य आणि शिवसेना म्हटल्यानंतर कार्यकर्त्याचा जोश आणि ह्या कार्यकर्त्यांच्या आणि शिवसैनिकांच्या जोरावरच कोणीही कितीही आले, 50 खोके घेतले आणि काही गेले तरीसुद्धा हे कार्यकर्ते असे आहेत की ते जाज्वल्य आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं इथलं स्वागत आणि ही सभा ही ज्या एका माहोलमध्ये होणार आहे ते तो माहोल आहे तो अद्वितीयच असणार आहे. आणि महिलांचं सक्षमीकरणाच्या मगाशी तुम्ही बोललात त्याबद्दल मी म्हणेन की शिवसेना हा असा पक्ष आहे की जिथे महिला निधड्या छातीने काम करू शकते आणि महिलेची निष्ठा, महिला प्रत्येक महिला ही निष्ठावान असते, ती कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही. सिंधुदुर्गातल्या ह्या महिला ज्या आहेत यांचे बचत गट आहेत, यांची जी एकी आहे आणि काम करण्याची त्यांच्याकडे जी धडाडी आहे, ही धडाडी कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहे ह्या पद्धतीचं मी इथे आपल्याला ग्वाही देते. नक्कीच, एकूण जर बघितलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये, जे कोणी शिवसेनेचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्या सकाळपासून सावंतवाडी, कुडाळ, मालवण आणि आता कणकवली या सगळ्या सभांना हे कार्यकर्ते अत्यंत फार मोठ्या संख्येने इथे जमायला लागलेले आहेत. आता देखील कणकवलीमध्ये ही जाहीर सभा उद्धव ठाकरेंची होणार आहे आणि त्या सभेसाठी अनेक कार्यकर्ते आता या सभास्थळी जमू लागलेले आहेत. सकाळपासून जर बघितलं तर एकूणच जर उद्धवजींचं जे भाषण आहे त्या भाषणामध्ये त्यांनी अनेक वेळेस याचा उल्लेख केला आहे की गद्दारांना धडा शिकवायला पाहिजे आणि निश्चितच त्या अनुषंगाने इथल्या कार्यकर्त्यांना आता कणकवलीमध्ये ते काय संबोधन करतात हा देखील एक औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे. कारण आतापर्यंत त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यापासून पाठ फिरवलेली आहे आणि ते त्यांनी प्रत्येक सभेमध्ये ते बोलूनही दाखवलेलं आहे आणि याचा जो काही परिपाक आहे
तो इथे कणकवलीच्या ह्या जाहीर सभेमध्ये कशा पद्धतीने आपण बघायला मिळणार आहे ते आपण लवकरच बघणार आहोत. थोड्याच वेळात इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आगमन होणार आहे आणि थोड्याच वेळात या जाहीर सभेला सुरुवात होते. एकूण जर इथला माहोल जर बघितला तर संपूर्ण भगवामय इथलं वातावरण झालेलं आहे. शिवसेनेच्या संदर्भातली जी काही त्यांची जी काही गाणी आहेत ती इथे या स्पीकरवरती लावण्यात आलेली आहे आणि एक वेगळं असं वातावरण या संपूर्ण या जे काही सभास्थळ आहे तिकडे आपण बघू शकतोय. माझ्याबरोबर आता उमेश देखील आहे, आमचा कणकवलीचा प्रतिनिधी. कणकवलीच्या संदर्भातलं जे काही आहे बघतोय आपण. एकूणच जर बघितलं निश्चितच मॅडम, आज आपण बघितलं की सध्याची परिस्थिती सकाळपासून या सभेसाठी सर्वजण हे आतुर होते आणि आता ही सभा थोड्याच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मानवरून निघाले आहेत आणि ते कणकवलीमध्ये येतील, काही वेळातच ते कणकवलीमध्ये पोहोचतील अशी एकंदरीत स्थिती आहे आणि सर्व शिवसैनिक आहेत त्यांची वाट बघत आहेत आणि आपण देखील हे बघतोय की सर्व जे शिवसैनिक आहेत ते आता इथे दाखल होत आहेत. आणि जे बॅनरबाजी इथे केलेली आहे ती आपण सगळी पाहिली की सकाळपासून जिल्हा प्रमुख संदेश पारकर आहेत, त्यानंतर सतीश सावंत असतील त्यांच्यासोबत, त्यानंतर सर्व जे वैभव नाईक आमदार वैभव नाईक आहेत, कुडाळ मालवणचे वैभव नाईक आहेत, तसेच अरुणभाई दुधवडकर आहेत, हे सर्व जे नेते आहेत ते नेते त्यांच्यासोबत आहेत आणि ही शिवसेनेची जी जाहीर सभा ही कणकवलीमध्ये होत आहे त्यासाठी ह्या शिवसैनिक आता आलेले आहेत. आपण काही शिवसैनिकांकडून जाणून घेणार आहोत की अशा पद्धतीने नियोजन असेल. नक्कीच इथे जे काही शिवसैनिक इथे या सभेसाठी म्हणून जाहीर सभेसाठी म्हणून इथे दाखल झालेले आहेत. मी विचारेन काका कुठून आलाय तुम्ही? आम्ही डिगस. आज इथे उद्धव ठाकरेंची सभा आहे, कसं वाटतंय? तुम्ही शिवसेनेचे किती वर्षापासून कार्यकर्ते आहात? मी 10-12 वर्षापासून आहे. आज ठाकरे साहेबांची सभा आहे, ऐकण्यासाठी भाषण त्यांचे आलेले आहात, काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे चांगलं बोलले बस झालं, व्यवस्थित चांगलं सांगितल्याने काम झालं. नाव कसं तुमचं? कृष्णा यशवंत मेजारी. कृष्णा यशवंत मेजारी यांनी सांगितलंय की बोलायला इथे आपल्या बरोबर एक काकी आहेत. काकी, तुम्ही किती वर्ष शिवसेनेचं कार्यकर्ते काम करता? म्हणजे मुंबईपासून, म्हणजे पहिल्यापासून होतं, म्हणे इथे आल्यानंतर हे सिंधुदुर्गात मध्ये आता मी आहे बरेच. म्हणजे तुमचं नाव कसं? शोभा संजय मुरकर. सभा आहे, अभिमान आहे आम्हाला त्या मंचाबद्दल, शिवसेनेबद्दल आम्हाला अभिमान आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वेळी सभा इथे घेत आहेत, एकूणच इलेक्शनच्या दृष्टिकोनातून ही सभा होते, तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा काय, त्यांनी तसं भरपूर हे केलंय, म्हणजे अपेक्षा असं नाही, त्यांनी भरपूर हे केलंय, अपेक्षा अशी काहीच नाही आहे त्यांच्याकडे, करतात ते सगळं व्यवस्थित. न सांगताच त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात असं काकींनी सांगितलेलं आहे. असेच आणखीनही इथे ह्या सभेसाठी म्हणून इथे आलेले आहेत. एक काका आहेत इथे. काका नमस्कार, कुठून आलाय तुम्ही? मी कणकवलीहून आलो. शिवसेनेचा हे भाषण ऐकायला आलाय, कसं काय वाटतंय तुम्हाला आणि काय तुमची अपेक्षा आहे? आमची शिवसेनेकडून बरीचशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय मिळावं असं वाटतं? आम्हाला काय चांगले सरकार मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. तुमचं नाव कसं? विश्वनाथ गोंधळ राहणे. विश्वनाथ काका आलेले आहेत. आपण बघतोय इथे प्रत्येकाला टोप्या भगव्या दिलेल्या आहेत, त्यांना शिवसेनेचे गळ्यामध्ये त्यांनी हे घातलेले आहेत आणि एकूणच भगवमय वातावरण आपण इथे बघतोय. हळूहळू ह्या सभास्थानी लोक यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याबरोबर काका, काका नाव कसं तुमचं? काय नाव काय तुमचं? वसंत हरी. आज तुम्ही आता इथे सभा उद्धव ठाकरेंची बघायला आलेले आहेत, काय अपेक्षा आहे तुमच्या शिवसेनेकडून? शिवसेने म्हणजे चांगलीच अपेक्षा आहे आपल्याला, शिवसेना उत्कृष्ट राहू दे ही अपेक्षा, बाकी शिवसेना राहू दे ही अपेक्षा आहे त्यांची. आणि अशाच काहीशा अपेक्षा इथे असलेल्या ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत. थोड्याच वेळात इथे कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात झालेली आहे. इथे असेच एक कार्यकर्ते आलेले आहेत. काका कुठून आलाय तुम्ही? मी कुणकेश्वर. कुणकेश्वर वरून इकडे आलाय सभेसाठी. तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहात? शाखा प्रमुख आहे. आता उद्धव ठाकरेंच्याकडे सभा होते, तुमच्या काय अपेक्षा आहे? तुम्ही शाखा प्रमुख आहात, गेल्या काही महिन्यातली शिवसेनेमधली जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय?
नाही आमच्या आहेत तशीच आहे सगळे शिवसैनिक कुठे गेलेले नाहीत पाय आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत बाकी कोणाचे नाही फुंकेश्वरवरून आलेले आहेत याच्याबरोबर आपण बघतोय इथे अनेक लोक आहेत इथे काही काका कुठून आलाय तुम्ही वैभववाडीत आलो वैभववाडीतून आलेले तुमचं नाव कसं बिलाल अब्दुल आज इकडे उद्धव ठाकरेंची सभा आहे तुमच्या काय अपेक्षा त्यांनी जेव्हा निवडून यायला पाहिजे अशा अपेक्षा तुमचं नाव काय आज आम्ही कणकवली येथे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा ऐकण्यासाठी आलेलो आहोत उद्धवजींचे विचार आम्ही ऐकण्यासाठी आलेलो आहोत आज होत असलेल्या या जाहीर सभेला संपूर्ण सिंधुदुर्गातूनच नाही तर कोकणातून प्रतिसाद मिळतोय आणि सर्वसामान्य जनतेचा एक बुलंद आवाज म्हणून उद्धवजींना ऐकण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी कोकणवासीय इथे आलेलो आहोत आणि संपूर्ण मुस्लिम समाज सुद्धा आज उद्धवजींच्या पाठीशी उभा आहे आम्ही वैभववाडी उंबर्डे महबूबनगर इथून आलेलो आहोत आणि असंख्य असे साहेबांचे चाहते संपूर्ण कोकणातून आलेले आहेत नक्कीच आपण बघतोय इथे महबूबनगर उंबर्डे इथून आलेले आहेत एकच आपल्या बरोबर आहेत त्यांच्या बरोबर आपण बोलूया तुम्ही उंबर्ड्यावरून आलेले आहेत वैभववाडीवरून आलेले आहात एकूणच तुमची पूर्ण इकडे टीम आलेली आहे तुमच्या अपेक्षा काय आहेत आज उद्धव ठाकरेंचं इथे भाषण होणार आहे इथे सभा आहे त्यांची काय अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा आहेत आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत आणि प्रचंड बहुमताने उद्धव ठाकरे आलेच पाहिजेत आणि आमचा पूर्ण पाठिंबा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि याच्या पुढे राहणार नक्कीच आपण बघतोय इथे सर्व वयोगटातली माणसं आपण बघतोय इथे तरुण सुद्धा आहेत इथे महिला आहेत इथे बुजुर्ग लोक बसलेली आहेत आणि सगळेजण आता या उद्धव ठाकरेंच्या सभेची प्रतीक्षेमध्ये आहेत लवकरच इथे उद्धव ठाकरेंचं आगमन होईल आणि ह्या सभेला सुरुवात होईल या जाहीर सभेसाठी इथे आता ही गर्दी सुरू झालेली आहे व्यासपीठावरती देखील जे काही नेते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे लवकरच ही सभा सुरू होईल आणि आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे हे या जाहीर सभेमध्ये आज कणकवलीमध्ये काय बोलणार आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील भराडी देवीचं सपत्नीक दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत आमदार भास्कर जाधव आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दे असं साकडं आई भराडी देवीला घालण्यात आलं विनंती करतो पहिलो मुख्यमंत्री होतो त्याचप्रमाणे ह्याही वेळापती लेकरा मुख्यमंत्री करून लेकरापती सहकुटुंब सहकुटक तुझ्या दर्शना खाणून लेकराखांना तुझी यथाशक्ती शवा साखरी करून श्रीदेवी भराडी माते की आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल कणकवलीमध्ये काही वेळातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा सुरू होईल आपण बघतो आहोत मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित अवघ्या एका दिवसामध्ये हे नियोजन होतं कणकवलीमधलं कणकवलीच्या सभेचं काल दुपारी ही सभा ठरली आणि काल दुपारी सभा ठरल्यानंतर सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी नियोजनबद्ध काम केलं आणि त्यामध्ये आमदार वैभव नाईक यांची प्रमुख भूमिका होती आमदार वैभव नाईक यांनी सावंतवाडी असेल कुडाळ असेल मालवण असेल त्यानंतर भराडी घेऊन कणकवलीमध्ये ही जाहीर सभा त्यांच्या नियोजन होत आहे त्यांच्या सह खासदार विनायक राऊत यांनी देखील मोठी मेहनत घेतली आहे कणकवलीमध्ये ही जी सभा होत आहे खऱ्या अर्थाने काल त्यांची जी पत्रकार परिषद घेतली विनायक राऊत यांनी आणि सांगितलं की रत्नागिरी सिंधूचा जो खासदारकीचा प्रचार आहे प्रचाराचा नारळ आहे तो कणकवलीतून फुटणार असं एकंदरीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांना आम्ही प्रश्न देखील विचारला होता की प्रचाराची सुरुवात आहे का ही सिंधुदुर्गाच्या आणि रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या खासदाराच्या इलेक्शन जी निवडणूक आहे त्या प्रचाराची सुरुवात ही कणकवलीतून होत आहे काय
तर त्यांनी एक दुजोरा दिला. आम्ही सुरुवात केलेलीच आहे, आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून सर्व जे कार्यकर्ते शिवसैनिक असतील, नेते असतील, त्यांना भेटत आहेत. आपण सर्व जे शिवसैनिक आहेत ते पाहत आहोत. पूर्ण जे ग्राउंड आहे या उपजिल्हा रुग्णालयासमोरील जे ग्राउंड आहे ते खचाखच भरलेलं आहे. आपण जी लाईव्ह दृश्य पाहत आहोत या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते शिवसैनिक उपस्थित आहेत. काय सांगताय तुम्ही, कुठून आलात? मी आलो कोळोशीवरून. अपेक्षा म्हणजे येतलं जे काय खासदारकी आहे ही 100% निवडून देण्याचा प्रयत्न कोकणातून झाला पाहिजे. चिन्ह बदललं तरी शिवसेना बदललेली नाही. शिवसेना ही माणसांच्या रक्तारक्तात आहे, त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो आणि खासदार निवडून येऊ शकतात शिवसेनेचे. शिवसैनिक आहेत ते म्हणतात की विनायक राऊत हे निवडून येऊ शकतात, येणार आहेत आणि आपण त्यांना निवडून देणार आहोत. काही ज्येष्ठ आहेत, कुठून आलाय तुम्ही, काय सांगाल? फणसगाव, देवगड. देवगड काय सांगाल एकंदरीत? वातावरण खूप चांगलं आहे आज, हो वातावरण इथलं चांगलं आहे. ह्या टाइममा का सेनेची सीट येणार आहे निश्चितच. सर्व जे शिवसैनिक आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित आपण देत होतो. महिला भगिनी देखील आहेत, ज्येष्ठ महिला देखील आहेत. सर्व जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आपण पाहतो की ही लाईव्ह दृश्य कशा पद्धतीने हे जे नियोजन केलेलं आहे कणकवलीतलं. आपण येथून जो सर्व माहोल आहे तो देखील दाखवतो स्टेजच्या ठिकाणी. काही वेळातच उद्धव ठाकरे हे येतील आणि सभेला संबोधित करतील आणि जो मेळावा मराठी माणसाचा महाराष्ट्र संरक्षणासाठी उद्धव ठाकरे असा जो बॅनरला दोन होल्डिंग लावले आहेत, त्यामध्ये जी स्क्रीन लावली आहे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपल्याला संबोधतात असं देखील वाटत आहे. त्यामुळे एकंदरीत कुठे ना कुठेतरी आज उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने हे जे आहेत ते सिंधुदुर्गवासी असतील, शिवसैनिक असतील आणि सर्वसामान्य नागरिक असतील हे उपस्थित झालेल्याचं आपल्याला एकंदरीत दिसत आहे. आज उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यात होते आणि कोकण दौऱ्यामध्ये त्यांनी आज सावंतवाडीमध्ये पहिली कॉर्नर सभा घेतली, त्यानंतर कुडामध्ये घेतली, कुडानंतर ते मालवणमध्ये गेले, मालवणमध्ये नंतर भराडी देवीचं दर्शन घेतलं आणि आता ही जंगी सभा, ही जाहीर सभा ही कणकवलीमध्ये होत आहे. येथे पोलीस जे नियोजन आहे ते देखील आहे, पोलीस सतर्क आहेत कारण कुठे ना कुठेतरी या सभेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क देखील आहेत. आपण पाहतो की खूप मोठ्या संख्येने आहेत, काही नागरिक आहेत, अन्य दिन नागरिक आहेत. कुठून आला तुम्ही, काय सांगाल? भिरवंडेवरून. उद्धव ठाकरे 100% सगळं आपलंच म्हणजे सगळे खासदार वगैरे आपणच येणार आहेत, आपलीच सीट आहे. तरी काही काही करून दे, कुठल्याही चेन्नईमध्ये विनायक राऊतच इथे उजवे होणार आहेत. आम्ही कोट कमतेरा अपेक्षा मी पूर्वीसारख्या त्यांनी व्यवस्थित राजकारण करावं ही अपेक्षा आहे. सोयी सुविधा म्हणा, आम्ही बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसैनिक आहोत त्यावेळेपासून. दऊ दिनकर राणे. बरीच वर्ष शिवसेने बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेक आहे, टोपी आणि जगते घालून आले कारण थंडी वाजत असते आणि तरी देखील ते भाषण उद्धव ठाकरे यांचं ऐकण्यासाठी आलेले आहेत. आपण बघ, हा जो जनसमुदाय आहे तो उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी आलेला आहे. आपण थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येतील आणि या सभेला संबोधतील. आपण सध्या सुशांत नाईक, युवा जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचे भाषण चालू आहे, त्यानंतर मग संदेश पारकर असतील, सतीश सावंत असतील, अतुल रावराणे असतील, त्यानंतर मग अरुणभाई दुधवडकर असतील, खासदार विनायक राऊत असतील. हे सर्वच जण आता थोडे भाषण सुरू होईल आणि त्या दरम्यान ही जी मोठी लोकसंख्या आहे ती उपस्थित आहे. आपण सर्वच ठिकाणी बघितली की कशी परिस्थिती होती आणि मोठ्या संख्येने हे जे आहे ते शिवसैनिक उपस्थित आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा ही कणकवलीत होत आहे आणि या दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदारकीचा प्रचाराला देखील सुरुवात होणार आहे, एवढंच मात्र इथे दिसत आहे. उमेश भुचडे, कोकण साइड लाईव्ह, कणकवली.
आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. कणकवले ठाकरेंची तोफ कडाडली, भर सभेत ठाकरेंकडून वैभव नाईकांचं कौतुक. आणि ठाकरेंची रॅली बीजेपी कार्यालयासमोर येताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.